पारनेर तालुक्यातील हे पळशी गाव, ह्या गावची लोकसंख्या आपण मगाशी सरपंचांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं साधारण एक 5 ते 6 हजाराची ही लोकसंख्या आहे। हे गाव पारनेर तालुक्यातील, या तालुक्याचे आमदार आहे निलेश लंके, त्यांचं या गावावर विशेष प्रेम आहे। आपण पाठीमागे पाहतोय ही जी दगडांची तटबंदी आहे याबाबतचा आपल्याला इतिहास माहित नाही, परंतु असं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरत लुटली त्यावेळेस ते या ठिकाणी प्रथम थांबले आणि त्या ठिकाणचं जे काही सुरतवडनं काय लुटलेलं होतं ते या ठिकाणी ठेवलं आणि ते धन चोरी जाऊ नये म्हणून तटबंदी शिवाजी महाराजांनी बांधली, अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते। आपल्यासोबत एक युवक आहे, आपण त्यांनाही विचारूया की बाबा त्यांना यातलं काय माहिती आहे का, तुम्ही काय सांगू शकताय का हा काय इतिहास आहे, तुमचं गाव कुठलं, हे काय विषय माहीत नाही। ठीक आहे, या युवकाला काय माहीत नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं दगड घडून हे बांधकाम केलेलं आहे। ही तटबंदी ह्या तालुक्याचे आमदार असतील, पालकमंत्री असतील, गावची मंडळी असतील यांनी हे जपणं गरजेचं आहे। आतमध्ये अनेक झाडं झुडपं झालेली आहेत, स्वच्छता योग्य नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे ह्या तटबंदीचं रक्षण होऊ शकतं। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पळशी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।